गेल्या 2 वर्षापासून सर्व बंद असल्यानं कुठे रिक्षा चालक मालक रस्त्यावर धंदा करीत नव्हता, त्यामुळे बँक कर्ज हप्ते वेळेवर भरले जात नव्हते. आता 2-3 दिवसापासून शाळा सुरू झाल्यात, त्यामुळे शालेय वाहतूक करणारे रिक्षा चालक मालक रस्त्यावर शाळेत मुलांची वाहतूक करतात, परंतु RTO कडून ह्या रिक्षा चालक मालकांना दंड आकारण्यात येऊन तसा मेमो ही देण्यात येत आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षा चालक मालक अखेर करणार तरी काय, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची रिक्षा चालक मालक श्रमिक संघटनेच्या वतीनं बाळासाहेब पाठक आणि अजय बागुल यांनी सांगितले. आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे मागील 2 वर्षापासून तो व्यवसायच बंद आहे. गाड्यांचे हप्ते थकलेले, कुठेतरी मोलमजुरी करून रिक्षा चालक पोट भरतोय. आणि 1-2-3 दिवसापासून वाहतूक करताना विद्यार्थ्यांची, ते पण 65% विद्यार्थी आलेले आणि त्यांना मेमो दिले जात आहे. ते मेमो भरायचे, फायनान्सचे हप्ते भरायचे का स्वतःचं घर चालवायचं, अशा प्रचंड विवेचनेमध्ये रिक्षाचालक सापडलेला आहे. 1-15 दिवसापूर्वी बीडला एका रिक्षाचालकाने आर्थिक ओढाताणी खाली आत्महत्या केली. आणि तसेच सर्रास प्रकार आता महाराष्ट्रात अशी राक्षसी कारवाई RTO प्रशासनाकडनं चालू राहिली, तर रिक्षाचालकांची वेळ 30 गज झाल्याशिवाय राहिल्याने कोविडला गव्हर्नमेंटने प्रत्येक गोष्टीला 1 वर्षाची मुदतवाढ दिली. त्याप्रमाणे सहानुभूतीने विचार करून दारिद्र्यरेषेखालच्या व्यवसायाला 1 वर्षासाठी प्रत्येक गोष्टीला मुदतवाढ द्यावी, असं निवेदन सन्मान्य कलेक्टर साहेबांना देणार आहे. जे शाळेची वर्दी मारणारे आपले वाहक आहे, मालक आहे, चालक आहे, यांनी 3 दिवसापासून धंदा चालू केला. आणि 3 दिवसापासून जसं एखाद्या गोष्टीवर धाडी कशा टाकल्या जातात, तशा धाडी आता ह्या लोकांवर टाकल्या जात आहे. जे विद्यार्थ्याची चालक आहे, वाहक आहे आणि मालक आहे यांच्यावर तर 10-10 आणि 12-12 हजाराचे 8-8 हजाराचे त्यांना दंड केले जात आहे. त्यांना आज खायला काही अन्न नाही, इकडे तिकडे काम करून कसं तरी त्यांनी पोट चालवलं. आणि शासनाने त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे होता. आणि आता त्यांच्याकडे 20-20 महिने झाले, 2 वर्ष झाले, ती गाडी बंद आहे, गाडीचा चाकच बंद आहे, तर कुठून खायला आणतील. शासनाने या रिक्षा चालकांना थोडा वेळ द्यावा अशी या रिक्षा चालक मालक श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.